कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सक्षम समर्थ शेतकरी माननीय श्री अमृतरावजी देशमुख, डोळ्यानं बघितल्याशिवाय ज्या गोष्टीवर विश्वास होणार नाही अशा एकरी 50 क्विंटल विक्रमी उत्पादन घेणारे ते अमृत पॅटर्नचे जनक आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी आहे. शेतकऱ्यांच्या कॉटन गुरुच्या वतीने अमृतरावजी मी तुमचे सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कॉटन गुरु मनीषजी टागा सर यांना मी विनंती करेल की त्यांनी शेतकऱ्यांचे डाऊट्स तसेच आजचे जे प्रश्न आहेत ते अमृतरावजी यांच्याशी चर्चा करावी. ओव्हर टू यू मनीष सर. नक्की नक्की, खूप आभार समर्थ. जसं नाव तसं काम आहे. समर्थ एक विद्यार्थी आहे शेती विद्यालयामध्ये आणि पुढचा फ्युचर सिटीजन नाही, फ्युचर फार्मर सिटीजन आहे आणि आम्ही इच्छितो की ते एक ऍग्री एंटरप्रेनर म्हणून पुढे जाणार. तसं त्याचं भविष्य आम्हाला नक्की दिसत आहे. तर बेस्ट विशेस तुला पण समर्थ. थँक्यू सर. नक्की. आणि अमृतरावजी देशमुख 51 क्विंटल 50 क्विंटल प्रति एकर घेणारे बोललाय तर आपल्याला वाटेल की मी बरोबर ऐकलं नाही तर तुम्ही बरोबर सांगितलं नाही काय, हे शक्य नाही. आणि 8 ते 10 क्विंटल महाराष्ट्रामध्ये 15 क्विंटल जास्तीत जास्त बागायती शेतीमध्ये उत्पन्न आपल्याला मिळतो. ते तसं सरेराशपर 10 पेक्षा कमी आहे. तिथे 50 क्विंटल महाराष्ट्रामध्ये राहून आणि महाराष्ट्रामध्ये शिकून आणि आपल्या शेतामध्ये शिकून उत्पन्न घेणारे शेतकरी म्हणजे अमृतरावजी देशमुख आंबोडा यवतमाळचे. आणि कॉटन गुरु संघ खूप वर्षांनी जोडलेले आहेत. कॉटन गुरु अमृत पॅटर्न शेती आम्ही खूप ठिकाणी प्रमोट केलेली आहे. एक विशिष्ट प्रकारची शेती आहे. सर्व काही नवीन आहे पण सर्व काही कुदरतचा संगती आहे. संवाद निसर्ग से संवाद आम्ही त्याला नाम असं म्हणतो की निसर्ग से संवाद किया तो विवाद बहुत ही कम हो जाता है. तर तशा प्रमाणेची शेती आणि करणारे आणि कॉटन गुरु संगती त्यांनी 2018 ते एका वर्षामध्ये विक्रमच आम्ही केला होता. 50 ते 60 आम्ही कार्यशाळा घेतली होती आणि 30,000 शेतकऱ्यांना 600 गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट दिली होती. आणि खूप त्यांचे प्रश्न होते ते शेतावरच त्याचं समाधान आम्ही केला होता. अजून पण काय प्रश्न अमृतरावजी आपल्यासाठी आहे तर मुख्य प्रश्न म्हणजे आपल्याकडे ते फोटोग्राफ आहे. 2 फोटोग्राफ जरा दाखवा ते आपल्या अग्रिकोर एफपीओचा शेतकऱ्यांनी पाठवले होते. येस सर. हा निकुंज सोयाबीन वरच इन्फेस्टेशन आहे ते बहुतेक. हा मुंग आहे ना. मुंग आहे. हा मुंगावरच इन्फेस्टेशन. तर तुम्ही पण सर्व एफपीओ ना जे जे भागीदारी ज्यांनी केली आहे कॉटन गुरुचा व्यासपीठावर वेबिनार मध्ये आपल्या शेतकऱ्यांना सांगा की आपले प्रश्न शेताचे प्रश्न फोटोग्राफ व्हिडिओ पाठवा त्याचं उत्तर आपल्याला लगेच वेबिनार मध्ये मिळू शकते. असे फोटोग्राफ आले होते की हे काय आहे आणि याच्यामुळे आमचं नुकसान होत आहे आणि हे वाढत चाललेलं आहे. आणि कृषी विभागामध्ये त्यांनी फोन केला होता पण तिथे काही समाधान नाही कारक उत्तर त्यांना मिळालेलं नाहीये म्हणून हा प्रश्न आमच्याकडे आला. तुम्ही केव्हाही कृषी विभागाला काही प्रश्न केला तर आम्ही एफपीओ जर असेल मध्ये तर त्यांना विनंती करतो की लिहून पत्र पाठवा. इमिडिएटली लिहून एक लेटर हेडवर 2-4 लाईन लिहून त्यांना तुम्ही पत्र द्यायला पाहिजे. आमचा हा प्रॉब्लेम आहे आणि फोटोग्राफ मध्ये तुम्हाला त्यांना दाखवलं पाहिजे आणि त्याचं उत्तर तुम्ही लगेच मिळून घेतलं पाहिजे. फोनवर पण तुम्ही माहिती घेऊ शकता पण फोनवर माहिती नाही भेटली तर दुसरा पर्याय लिहून जर दिला तर त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे कारण की ते त्यांचा रेकॉर्ड मध्ये जातो. हा अमृतरावजी काय दिसतो हे मुगावर काय चालू आहे हे. नमस्कार महेश भाऊ. नमस्कार. तर हा जो रोग आहे हे एखाद्या वेळेस पाऊस कमी असला की येते आणि आपण ज्यावेळेस गेल्या 2-3 वर्षापासून आपण सोबतच जे कार्यक्रम करायचो आपला हाच प्रश्न आहे ते दरवर्षी की हा रोग. आता आपण जर कृषी विभागात या रोगाबद्दल जर चर्चा जर केली आपण तर समजा त्याला हुडुआवडीचे उत्तर देतात त्याला म्हणजे ते येलोमोजाक या रोग असते. त्याचं नाव हा येलोमोजाक. आता येलोमोजाक जर म्हणलं तर शेतकऱ्याच्या शेतावर जायचंही काम नाही त्यांना आणि कोणतं मार्गदर्शन पण करायचं काम नाही आणि
नंतर काय होते की ते आकस्मिक रोग असल्यामुळं त्याच्यावर फिर्याद पण घेत नाही. परंतु म्हणजे हे जे रोग आहे हे 2-3 वर्षापासून आपलं म्हणणं आहे की या रोगावर सोयाबीन असो आणि तसंच हाच रोग मुंगावर पण यायला आहे की आपण याच्यावर एक प्रकारचं औषध काढा म्हणतो पण आतापर्यंत या रोगावरचं औषधच निघत नाही. हा रोग कशामुळे येते? एक तर जास्त दिवसाची जर उघाड जर असली समजा त्याची ज्यावर साल तपते आणि साल जे आहे का खूपच सेन्सिटिव्ह साल आहे समजा ते साल भाजल्या जाते नंतर सुरुवातीला शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही की त्याला काढून जाते त्या सालचा आणि नंतर मग काय होते की त्या साली मार्फत जे काही अन्नद्रव्य आहे ते भेटत वर जात नाही. दुसरी गोष्ट आपण शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की रोग ओळखायचे कसं. आता खूपच शेतकऱ्याला सोयाबीन चांगले दिसायले आणि मुंग पण फार चांगले दिसायले पण त्याच्यातला जे रोग आहे समजा हे तिसऱ्या स्टेज मधलं म्हणजे आपण त्याला कॅन्सर म्हणतो की एकदम कॅन्सर असं झाला की त्याच्यावर निघाचच नसते जास्त प्रमाणात झालं म्हणून आपल्याला पहिली स्टेज दुसरी स्टेज आणि तिसरी स्टेज त्या कॅन्सर प्रमाणात जसं त्या पिकावरची पण समजणं गरजेचं आहे. परंतु शेतकरी मी खूप सांगतो पण शेतकरी लक्ष देत नाही. दोन रोग किंवा मुंगावरचे जे दोन रोग हे लय महत्वाचे आहेत. सुरुवातीला आपण ज्यावेळेस शेतात जाऊ तर त्यावर त्याचं वरचे जे पान आहे किंवा त्याचा शेंडा असा सुकले जाते. सुकल्या जातल्यावर काय काय शेतकरी म्हणते तर काय रोग आला की काय म्हणते तर खतच काय त्याच्यावर पडलं काय की कोणी म्हणते करपण की त्याच्यावर तेवढं बारकाव्याने लक्ष करत नाही. तर त्याला आपण पाहतो की जे वरचा जे शेंड आहे आणि वरचं जे पान आहे त्याला असा एक चक्री भोंगानं दोन काप करते. जसं पर्वताने एखादं कापतच नाही एखादं झाड तसं त्याचे दोन काप करतात आणि याच जे पिल या कोस आहे त्याच्यात नंतर अंडी सोडते. त्याच्यात अंडी सोडल्यानंतर मग ते हळूहळू खाली खात जाते. त्याचा जे घर म्हणतो आपण त्याला काय आपल्याला अन्नद्रव्य पुरते असा घर खाल्ल्या जाते. त्याच्यात काही दिवसाला एक पिवळी आळी होते अशी खूप असे तिचे जे टोक आहे समजा खूप विचूसारखं आणीदार पण होते आणि ते एवढी चपळ असते. आपण जर सोयाबीन किंवा हे जर मुगाचं झाड असं जर तोडलं अशी तर खाली पडत जाते. दुसरी गोष्ट ज्या वेळेस जे खालचं पान आहे आपल्याला सोया मुगाचं त्याच्यामध्ये काय होते की सुकले जाते. सुकते एक एक दोन दोन करपते. त्यावेळेस म्हणायचे की आपलं स्टेम्पलाय आता हे स्टेम्पलाय काय करते की ज्याच्यावर ते कोस त्याच्यावर त्या पानाच्या त्या जॉईंटवर त्याच्यात ते अंडी घालते. अंडी घातल्यानंतर त्यातून जे आळी निघते त्याच्या त्या बुटाच्या बुडातून ते मग नंतर बुडाकडे जाते आणि हे जे ज्यातली आळी निघणारी आहे पिवळ्या कलरची अलग असते शेंद्र्या कलरची असते आणि चक्रभुंग्याची आळी एकदम पिवळी असते. मग हे आळी स्टेम्पलायच्या काय होते की खालून वर शेंड्याकडे जाते खात ते घर आणि वरचा जे चक्री भुंग आहे ते वरच्या शेंड्याकडून खाली पुढाकडे येते आणि त्याच्यामुळं काय होईल की त्याच्यात एवढी काय ते विषारी एवढं पॉयझन असते समजा ते खात खात गाल्यानंतर ते जे पाठीमागे जे विष्ठा सोडते त्याच्यामुळं झाड काय होते की त्याच्यात नंतर मधातल्या मधात त्याच्यात बुरशी येते काळ्या रंगाची बुरशी तयार होते आणि नंतर मग झाड खूपच खराब होते. परंतु कसं निसर्गाचा नियम आहे समजा की ज्यावेळेस त्याच्या जी मुळं आतात ती मुळं काय करतात की सुरुवातीला त्या पानं ज्या शिवेकार असतात ना याच्यात काय होते की त्या पानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं ते अन्नद्रव्य आहे तर ते खूप साठवून ठेवल्या जाते आणि नंतर काय होते की ज्या वेळेस जे खालून ज्याचा प्रवाह जे चालणार आहे त्याच्यामुळं काय झालं की त्याच्यात जे घर आहे समजा हे खाल्ल्या जात असल्यामुळे ते खालचा जे प्रवाह जमिनीतील मधला अन्नद्रव्य घेण्याचा ते बंद होते. समजा जसा एखादा कॅन्सर एखादा आपण आपला याचा आपण काय म्हणतो की आधार वायू वगैरे ज्या वेळेस ठीक आहे नसा चॉकअप होत आहे तशी त्याची जे नस आहे ते चॉकअप होते आणि हे मग काय होते की अन्नद्रव्य वरच जात नाहीत. परंतु मग काय होते की ज्यावेळेस मी सांगितलं जसं की या पानामध्ये पूर्ण पता अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात साठवलेलं असते आणि मग त्या ज्या पानातून वरून त्या पानातून त्या सालीतून जेवढी काय त्याच्यात ताकद आहे त्याच्यात ते साठवलेलं अन्नद्रव्य आहे तेवढीच ते शेंग भरते आणि भरल्यानंतर काय नंतर मग त्याची ताकद कमी पडल्यानंतर मग त्याचे दाणे पण लहान होते तर मग काही पोचट शेंगा होते नंतर मग ते वाळून जाते किंवा मग वरचे जे शेंडे आहेत वरचे टोक आहात त्याच्यात ते मुगाच्या शेंगा पण पिवळ्या पडतात फुलं पण लागत नाहीत आणि मग असं झाड खूप उत्पन्न कमी होते. परंतु काय होते की एखाद्या वेळेस त्याच्यावर मोवा येते त्या आपल्या मुगावर आता मग याच्यामुळे काय झालं की त्यांना ते काय त्याच्यामध्ये अन्नद्रव्य जे साठवलेलं आहे
ते काय होते की मोह्याच्या अंतर्गत म्हणजे दुसरा रोग आलेला आहे आणि ते मोह्या खूपच त्याच्यातलं जे काय अन्नद्रव्य शोषून घेते आणि नंतर मग काय की तेवढंही जेवढा त्याच्यात जे साठवलेलं अन्नद्रव्य आहे तेवढंही त्या शेंगाला पोषक होत नाहीत आणि म्हणून एखाद्या वेळेस मूग असा असते की ते उतरून फेकावं कमी पडते एक क्विंटल किंवा 50 किलोच पण त्याच्यात उत्पन्न होत नाहीत. आणि मग आपण कृषी विभागात जर शेतकऱ्यांना सर्व मी आम्ही म्हणतो की सर्व महत्वाचं आहे की शेतकऱ्यांना या पद्धतीनं जागृत होणं महत्वाचं आहे. आता विद्यापीठाची मूंग आहेत याच्यावर मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत. आपण म्हणत आहोत की तुम्ही याला मोजाक म्हणा बाकी काही म्हणा पण आम्हाला या रोगावरचे औषधं असले. आता सांगा की जवळपास एकच क्विंटल जर त्या मुगाचं जर उत्पन्न झालं तर केवढं मोठं आपत्ती आहे ना. एक तर खर्च गेला, खर्च कसे निघणार, बरोबर आहे, वाया गेलं ना. त्याच्यामुळे शेतकरी काय होईल की आत्महत्याशिवाय त्यांना काही विलासच राहणार नाही ना. आणि म्हणून अशा शेतकऱ्याला विनंती करतो की तुम्ही मला बोलवा, मनाजी दागाजीला बोलवा, एखादा कार्यक्रम लावा. ते कृषीचे काही लोक आहेत शास्त्रज्ञ, केविकेचे काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांना सांगड घाला, निवेदन द्या त्यांना, तुमच्या शेतावर आणा. तुम्ही म्हणा एक तर आम्हाला पर्याय याच्यावर औषधं सांगा, नसेल तर असे जे पीक आहात हे रोगाने आम्हाला पेरू नका असं म्हणणं योग्य राहील. बरोबर आहे, खूप बरोबर म्हणालात. आणि रोगाचा उपाय तर केलाच पाहिजे, नाही तर खूप नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं. आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर समाजाचं नुकसान आहे, हे तर नक्की आहे. तर असेच आपण जे जे प्रश्न आहे आमच्याकडे वेळची टंचाई आहे म्हणून जास्त घेऊ शकत नाही. जी अमृता, आणि म्हणून हा शेतकऱ्यांना एक विनंती आहे मिळाली की तुम्ही निवेदन द्या, केविकेचे लोक असो शास्त्रज्ञ असो त्याच्याकडून लेखी अहवाल घ्या, पाहणी अहवाल घ्या आणि त्यांना अहवाल मागा. समजा तुम्ही आला की आम्हाला एवढं एवढं नुकसान झालं त्याचे अहवाल पण घ्या. काही शेतकऱ्यांना जर त्याचा पीक विमा उतरला असेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना कशी मदत झाली पाहिजे याच्याकडे सरकारने भर देण्याची आवश्यकता आहे. परंतु शेतकरीचं एकजूट होत आहेत, एकत्रित होत नाहीत आणि खूप नुकसान काय होते आणि मग काय होते की खूपच अडचणीत शेतकरी येणार. म्हणून आपण या पद्धतीनं उठाव केला पाहिजे. बरोबर, खरी गोष्ट आणि खेळलंच पाहिजे. कापसामध्ये गुलाबी बोंड अळी आहे आणि सोयाबीन मध्ये पण इशू आहे, मका मध्ये लष्करी अळी आहे आणि आता मुगामध्ये जे आपण बघितलं रोग आहे. तर रोग हे आपल्याला कुठेही जगू देणार नाही, कारण की जेव्हा आपल्याला वाटणार की खूप चांगलं उत्पन्न मिळणार आहे आणि चांगली आवक होणार आहे तेव्हा हे रोग येतो आणि तेव्हा आपला खूप जास्त नुकसान करून जातो. खर्च तर वाढतो, उत्पन्न कमी होतो आणि आपल्याला नुकसान शिवाय दुसरं काही मिळत नाही. तर याचा उपचार लगेच केला पाहिजे. आपण जागृत राहा, असेच प्रश्न विचारत राहा. आणि अमृतरावजींनी सांगितलं तसं कुठेही मोठा प्रश्न जास्त क्षेत्रामध्ये जर दिसला तर तुम्ही एक निवेदन द्या केवी केला आणि कृषी विद्यालयाला आणि आम्हाला त्यात त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन एक संवाद आमचा करून द्या. तर त्याच्यावर काय उपाय आपण संगतीत मिळून त्याचा उपाय करू. आम्हाला जे जे माहिती आहे कॉटन गुरु अमृत पॅटर्न शेतीमध्ये जे जे उत्तर आहे ते सर्व अमृतरावजी आपल्याला देणारच आहे. आणि त्याच्याशिवाय पण जर उत्तर नाही मिळाले तर आम्ही तुम्हाला उत्तर मिळवण्यासाठी मदत करूया. तर खूप खूप आभार ज्यांनी हा प्रश्न विचारला. आणि अजून सोयाबीनवर आणि कापसावर पण प्रश्न आहे, पण आज अजून समस्या टंचाई आपल्याला आहे. आपण वेट एक्सटेंड केलेला आहे. आजचा उत्कृष्ट प्रश्न जे आहे ते आहे HTBT बद्दल काय मत आहे आणि BG3 भारत मे कब आएगा. कापसाचं बियाणं बद्दल प्रश्न आहे, खूपच बोल्ड प्रश्न आहे. आणि कापसाची जे एक संघटन आहे त्याच्यासाठी धावपळ करत आहे आणि खूपच परिस्थिती तशी झाली आहे की डू ऑर डाय. गांधीजीने जे सांगितलं होतं करेंगे या मरेंगे सारखी पाडी आली आहे की आता तंत्रज्ञाशिवाय आपल्याला उपाय नाही आणि टेक्नॉलॉजी नाही तर कसं शेतकरी जगू शकणार. हे जेव्हा सरकार म्हणते तर सीडमध्ये बियाणामध्ये टेक्नॉलॉजी का नाही आली पाहिजे ते प्रश्न आपण संगती मिळून सरकारला विचारला पाहिजे. टेक्नॉलॉजी हे शेतकऱ्याचा हक्क आहे आणि हे मागून नाही मिळायला पाहिजे, ते त्याला हक्काने मिळायला पाहिजे. त्याचं कॉटन गुरुचं म्हणणं आहे. तर ते BG3 सीड आता ड्यू आहे, डेफिनेटली भारतामध्ये आलंच पाहिजे. आणि HTBT सीडवर जर अधिकृतपणे सरकारने त्याच्यावर जर काम केलं आणि त्याचं प्रमाण त्यांनी घेतलं आणि त्यांना जर कळलं की ते बरोबर आहे, कुठेही नुकसानकारक नाही आहे, तर सरकारने त्याची परवानगी दिली पाहिजे. नाहीतर न देण्याचे त्याने क्लिअर कारण सांगितलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. तर हे FPO ला आपण
आम्ही विनंती करतो याचा फॉलोअप तुम्ही घेत राहा आणि याच्या मध्ये काय नवीन चालू आहे ते पण तुम्ही बघत राहा. नवीन बियाणे हा आपला हक्क आहे आणि ते आपल्याला मिळालंच पाहिजे. हा प्रश्न विचारलेला होता जे पाचाडे जी पाचाडे यांनी, तर यांना आम्ही उत्तम प्रश्नाचा पारितोषिक देतो. त्याच्या शिवाय पण अजून खूप सारे होते पण हो हो अमृतराव जी आज कोणे नो होत आले आहे आणि हा ते आपण घेऊ ना अजून नेक्स्ट नेक्स्ट वेबिनार मध्ये एक एक टॉपिक आपण घेऊ कारण की ते आता आजमध्ये पण त्यांना घेतलं पाहिजे ना. आज एक खूप हा मोठा प्रश्न आहे आणि एका वेळचा नाहीये. पुढचे 10 वर्ष कसे जाणार आहे कापसाच्या शेतीमध्ये ते ठरवणार आहे. मनीष भाऊ सर्वात जर मोठी जर असं समजा जर आज शेतकऱ्यावर समजा संकट जर असेल तर ते बोंडाळी आहे आणि बोंडाळी पासून आतापासून जर जागृत जर झाले शेतकरी तरच वाचणार आणि याच्यावर तुम्ही फार मोठ्या प्रमाणात भर द्यायला पाहिजे समजा आणि आपण पण दोघं मिळून करू आणि याच्यावर फार मोठा आपण यांना शेतकऱ्याला जागृत करण्याचं काम आपण करायला पाहिजे. बरोबर आहे. आपण आम्ही आणि गुजरात सरकार त्यांचे कृषी मंत्री यांनी कॉटन गुरुला एक निमंत्रण दिलं होतं का आपण आमच्या गुजरात राज्यामध्ये या अमरेली मध्ये तिथे गुलाबी बोंडअळी मध्ये त्या कारणाने खूप नुकसान झालेला होता मागच्या वर्षी. तर अमृतरावजी देशमुखला आम्ही संगती घेऊन गेलो होतो. त्यांनी तिकडे समजून दिलं त्या शेतकऱ्यांना की कशी ते आली बोंडअळी आहे की बोंडचड आहे. आणि दुःखद घटना हे आहे की आता अमरेली जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड उत्पादन होणार आहे अशी परिस्थिती होती. या म्हणजे आज आम्हाला एक शेतकऱ्यांचा फोन आला की त्याला शेतामध्ये गुलाबी बोंडअळी दिसत आहे. तर त्याचे अजून संशोधन चालू आहे आमचं आणि पुढच्या वेबिनारमध्ये नाहीतर एक दोन वेबिनार नंतर आम्ही याच्यावर तुम्हाला अजून माहिती देऊ आणि अमृतरावजी त्याच्यावर उपाय काय आहे ते सांगतील आपल्याला. तर कुठेही जाऊ नका. एक एक वेबिनार मध्ये आपल्याला एक एक नवीन गोष्ट मिळणार आहे. आणि समर्थ आता समापन करण्याची वेळ आली आहे. जी सर. अकेले चले थे हम सफर में पर आप सब हमें मिलते गए. दिल बन गया गुलशन मेरा और गुल मनोरम खिलते गए. निशब्द हूं मैं क्या कहूँ. आप सबका दिल से आभार है. आप सबका दिल से आभार है. आप सबका प्यार ही मेरी प्रेरणा का एकमात्र आधार है. सॉरी. सर्वप्रथम मी आभार व्यक्त करेल कॉटन गुरु मनीष जी डागा सरांचे ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन केले आणि शेतकऱ्यांना इतकं छान वक्ते ते दर कार्यक्रमामध्ये घेऊन येत आहे. त्यानंतर अमृतरावजी देशमुख आपले आभार मानले तितके कमीच आहे. त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वतीने श्रद्धाजी खंडेलवाल आणि अनिलजी रंगवानी यांनी आपल्याला कापूस बाजाराचा कल व जोखीम व्यवस्थापन याविषयी खूप छान मार्गदर्शन केले. अंधारात एक लवलवती दिव्याची ज्योत ते घेऊन शेतकऱ्यांसाठी आले आहे. शेतकरी उद्योजक व्हावे यासाठी ते धडपडत आहे. त्यानंतर डायरेक्टर अॅग्रिकोर शेतकरी उत्पादक कॉपरेटिव्ह लिमिटेडचे किरणजी अरबट आपल्यासोबत आज प्रमुख पाहुणे म्हणून जोडले गेले होते. आपले सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर विजयजी चावले डीएसएओ अमरावती आपल्यासोबत आज प्रमुख पाहुणे म्हणून लाईव्ह जोडले गेले होते. आपले सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर सीसीआयच्या वतीने संजयजी पानेग्रेही आपल्यासोबत आज लाईव्ह जोडले गेले होते. सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो. थांबतो आणि कॉटन गुरुच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या व माझ्या वैयक्तिक वतीने मी ही मंगल कामना करतो की जे जे भव्य आहे दिव्य आहे प्रचंड आहे उदत्त आहे उत्तुंग आहे तेथे सर्व शेतकरी बांधवांनी नवीन सीझन मध्ये साधावं. थांबतो. गुड नाईट. शुभ मंगल कामना. थँक्यू सर. गुड नाईट. हॅलो.